ती तिथे एक मोठी गुफा दिसते, बघू काय आहे तिथे. वाघोबा नसेल ना बसला आतमध्ये? नाही, शक्यता आहे, बघूया आपण कसे आहेत. नाही ते मला वाटते वाघ इथे येऊन गेलेला आहे. खूप मोठा तसा मी हात ठेवतो, तुम्हाला अंदाज आहे जवळपास 1, 2, 3, 4, 5 आहे त्याचा. आय थिंक तीच असेल ती गुफा वाघाची. थंडावाळ्या सुद्धा खाली बसत असतील. नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहोत 21 गणपती मंदिरात. खरं तर आपल्याला जायचं आहे, कुठे जायचं आहे? खडसामल्याला जायचं आहे आम्हाला. तिथे बुद्धिस्ट केव्ह आहेत, तर तिथं जाण्यासाठी आम्ही इकडे 21 गणपतीचं मंदिर लागतंय, तर तिथे आम्ही दर्शन घेऊन इथून मग पुढे निघणार आहोत. जसं याला बोलतात 21 गणपती, याचं कारणच आहे की इथे 21 गणपती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या 21 गणपतींच्या ह्या मूर्ती इथे आहेत स्थापित केलेल्या. आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे इकडे. तर तुम्ही पाली साईडला आलात गणपतीमध्ये, अष्टविनायक गणपती दर्शनाला, तर तुम्ही इथे येऊन दर्शन घेऊ शकता. चांगलं लोकेशन आहे. तर पालीपासून पुढे आल्यानंतर आपल्याला एक हा फाटा इकडनं फुटतो ह्या बाजूला, तो निर्णवजी साईडला जातो, ग्रामपंचायत नाक्षेत. तर इकडनं आपल्याला आता आम्ही इकडनं आलो, इकडून आतमध्ये जायचं आहे खंडसामल्याला. तर मला वाटतं इथनं जवळच असेल, आता 5-10 मिनिटाचा रस्ता आहे फक्त. अरे ट्रॅफिक लागले, ट्रॅफिक. गावामध्ये पोचलेलो आहोत, म्हणजे रस्ता तर ओके आहे, काय टेन्शन नाही आहे. आणि पोचल्या पोचल्या त्यांचा जो मला वाटतं हा होलीमाल असेल मे बी. आणि हा इकडे एक मंदिर आहे. आणि एक सुंदर अशी गोष्ट म्हणजे इथे एक छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक किंवा पुतला आपण म्हणू शकतो, ते इथं स्थापित केलेलं आहे. आणि खूप सुंदर दिसतं आहे ते. तर आपल्याला गाडी बाईक जी आहे ती इथे पार्क करू शकतो आपण. आणि इथून पुढे आपल्याला चालत जायचं, तर इथून आपली ट्रेकिंग चालू होते केवपर्यंत. ईशान आता गाडी पार्क करतो आहे, तिकडे लाव सावलीत. तर चला आपण पुढच्या रस्त्यामध्ये तुम्हाला दाखवू काय काय कसं आहे पुढे आणि किती वेळ लागतो. मी पण आता ॲक्च्युली फर्स्ट टाईम येतो इकडे. पालीपासून हे लोकेशन अराउंड एक अर्धा तास लागतो, जास्त वेळ लागत नाही आहे. तसं तुम्हाला मी दाखवलं, मी आधी 21 गणपतीला थांबलो, तर 21 गणपती पासून अराउंड 20 मिनटं लागली असतील. तिथून पाली 10 मिनटं, म्हणजे अराउंड अर्धा तासाचा रस्ता आहे पालीपासून. तर तुम्ही कधी गणपती मंदिरामध्ये पालीमध्ये येत असाल, तर गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला सराउंडिंग काय पाहायचं असेल, हिस्टॉरिकल प्लेसेस वगैरे, तर तुम्ही इकडे ह्या बाजूला येऊ शकता. मला वाटतं इकडनं बाईक गेली असती रे, रस्ता तर असा केली असती. मला वाटते ते बोलले पण होते की आदिवशीवाडीपर्यंत बाईक जाते, आपण थोडी बाईक पुढे घेऊन येऊ शकलो असतो. आम्ही खडसामले आदिवासी वाडीमध्ये पोचलेलो, तर इथून अजून वरती जायचं आपल्याला. तो गाव मगाशी आपण तिथे होतो, तो मंदिराच्या इथे. आता आपल्याला जायचंय वरती. तर आता आम्ही इथे खडसामले आदिवासी वाडीमध्ये ना
दोन एक मुलं आम्हाला मिळाली इकडे, ती आमच्या प्रवासात सोबती असणार आहेत पूर्ण लेणी पाहे, कारण त्याचे स्थानिक असल्यामुळे त्यांना इथली भरपूर माहिती आहे, मग ते ॲज अ गाईड म्हणून आम्हाला काम पाहणार आहेत पूर्ण प्रवासामध्ये. तुझं नाव काय रे? संदीप. संदीप. आणि तुझ्या मित्राचं नाव काय? मंगेश. 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 तर संदीप आणि मंगेश हे पण आता आमच्या सोबत असणार आहेत पुढे. तर चला आता आम्ही जाऊ पुढच्या प्रवासाला, बघू आता काय कसं एक्सपिरियन्स आहे पुढे. याचा स्पीड पकडणं थोडं मुश्किलच आहे, वाऱ्याचा वेगासारखा चालतो येतो बघ. आम्ही इथे आहोत तर तो तिकडे पोहोचलाच. सुशांत बघ चाल जा फास्ट जाय फक्त चौघात अख्या पूर्ण वाडीमध्ये म्हणजे घर बंद आहेत, फक्त तुम्हीच शिकतात ते. तर आता हा प्लेन सरफेस सगळा संपला, इथून थोडं चढण आहे. ते शनिवार रविवारी जास्त लोक येत असतील ना बाबू? हो काय पावसाळ्यात चांगला असत दिसायला वगैरे, धुका वगैरे पडत असेल मस्त, त्यामुळे लोकेशन भारी. पावसाळ्यात जास्त लोक येत असतील ना? हो काय धबधबा पण आहे काय? कुठला धबधबा आहे? हा कुठला कुठला? साखर डुंगी. अच्छा मग त्याला रस्ता कुठं जायला? बघू आता नेक्स्ट टाइम पावसाळ्यात आलो तर येऊ तिकडे. तर आपल्याला मध्ये हा असा एक पाण्याचा ओढा दिसतो, पण आता पूर्ण हा सुकलेला आहे, पण मला वाटतं पावसाळी हा वाहत असेल. तर पावसाळी आपण जेव्हा येतो ना तेव्हा एक गुडघ्याभर पाणी असतो ना, तर गुडघ्याभर पाणी असेल इकडे, इथनं आपण याच रस्त्याने असं येतो पावसाळी पण. सुशांत दमलंच काय? अजिबात नाही. तेव्हा कसले धावत आहेत बघ तिकडे, बघ नॉनस्टॉप ते धावत आहेत. कसलं चालतात रे? फुल एनर्जी. प्रॅक्टिस रे, त्यांना प्रॅक्टिस असते. जंगल सफारी बाबू. इथं प्राणी वगैरे आहेत का कुठले जंगली? भेकर आहे. अजून अजून डुक्कर, रान डुक्कर, ससा. अजून ससे पकडतात का तुम्ही? बाकी हे नाही ना, वाघ वगैरे नाही ना? वाघ आहेत? वाघ, सिंह वगैरे, चित्ता. वाघ असेल फक्त बरं ना. वाघ किती आहेत? एकच आहे. तू बघितलेला कधी? काय बोलतो? कधी कधीची गोष्ट आहे? हा काय मग नंतर तो दिसलाच नाही परत एक वर्षानंतर. हो काय म्हणजे एक वाघ आहे. तर आता ह्या एरियामध्ये कुठे जंगली जनावर आहेत पण त्याच्यामध्ये वाघसुद्धा आहे, तसं सांभाळून जाण्याची गरज आहे इथे. तो माणसांवर हल्ला करतो का? हा 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 लेणीमध्ये बसतो. अरे बापरे, सकाळी काय? आता नाही. तर वाघ येतो लेणीमध्ये बसतो पण सकाळी असतो. आता आपल्याला काही टेन्शन नाही आहे. हा काय बोललास? हा पंजा असतील ना. ठीक आहे आपल्याला गेल्यावर समजेल. आता पायाचे ठेचे काय बोललास? हा 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 हो काय? अरे वा नाईस.
झाड पडलंय तो मित्रांनो. हा जो डोंगर दिसतोय तुम्हाला, जसं आपल्या मित्राने सांगितलं आपल्याला, याला केवणीचं डोंगर असे म्हणतात. आणि पावसाळी याच्यावरून वॉटरफॉल सुद्धा छोटे छोटे असतात, त्यामुळे पावसाळी जे दृश्य असते ते पाहण्यासारखं असतं खूप. आणि सगळे सराउंडिंगला तुम्ही बघाल ना, तर पूर्ण अशी सह्याद्रीची रांग पसरलेली आहे. आता वातावरण थोडं धुक्याचं आहे, त्यामुळे क्लिअर विजन दिसत नाही जास्त लाँग डिस्टन्सची, पण खरंच पावसाळी बघण्यासारखं असेल इकडे. पूर्णपणे घामाघूम, अजून थोडंच राहिलं बाकी, पण हा जो मधला टप्पा होता तिथे खूप थकायला झालं. सुशांतला विचारतो, सुशांत ओके ना का थमदमला? चेहरा बघून वाटत नाही ओके आहेस म्हणून. नाही पण थोडंसं झालं असे, मधला टप्पा थोडा वरती होतं चढायला, चढण होता ना एकदम चढण होती, त्यामुळे झालं. आता हा पूर्ण फ्लॅट आहे, आता आपण सपाटीवर आलो. ते बघ परत पोचले कुठे, ते बघ दिसतच नाही आता कुठे गेलेत, झूम करून दिसले जर ते बघ. व्हेरी गुड, वन मोर. फायनली आता आपण पोहोचलेलो आहोत समोर, ती दगड दिसते मोठी खाली, तुम्हाला दिसते का नाही माहिती ना, आपण जाऊन तिथे बघू. तिथून लेणी आहे, त्यामध्ये कसं काय आहे स्ट्रक्चर आता तुम्हाला मी दाखवतो, एक वॉक थ्रू घेतो आतून. याच्या आतमध्ये काळ होत आहे, दगड काळ कसे झालेत रे वरती? मला वाटत काहीतरी दिवा वगैरे लावला असेल.
आपल्यासारखं जगावं. ती तिथे एक मोठी गुफा दिसते, बघू काय आहे तिथे. नंतर मग इकडे आहे बघू, ते पण काहीतरी आहे. वाघोबान असेल ना बसला आतमध्ये, शक्यता आहे. बघूया आपण ठसे आहेत नाही ते. मला वाटते वाघ इथे येऊन गेलेला आहे, कारण की हे ठसे वाघाचे आहेत असं मला वाटतंय. बघू, खूप मोठा ठसा आहे. हात ठेवतो तुम्हाला अंदाज येईल, जवळपास 1-2-3-6 पंज आहे त्याचा. खूप मोठा आकार आहे, म्हणजे खूप मोठा वाघ असावा. आय थिंक हीच असेल ती गुफा वाघाची. जिथे मोठी गुफा आहे, थंडावाळ्या सुद्धा खाली बसत असतील. तुम्हाला बघू शकतो आपण किती आतमध्ये. ती पिल्लं आहेत ना, त्यांचे पायाचे ठसे हा ह्याच्यामध्ये आहे तो. इथे पण इथे पण भरपूर अशी उठलेली आहेत. वाघ साधारण कधी येत असेल तिकडे? येत असेल रात्रीच्या. तुम्ही बघितलेला तो 1 वर्षापूर्वी बघितलेला, तर ह्यांनी 1 वर्षापूर्वी ह्यांना इथे वाघ दिसलेला. आणि मे बी आताही तो ह्या वेळी सुद्धा असू शकतो. मे बी आतमध्ये नाही, पण आतमध्ये एवढा एकदम कप्पर आहे खाली ना. तिकडे पुढे काय पलीकडे पण आहे नाही, तर थंडावा चांगला मिळत असेल मग इथे थांबत असतील. तर आता ही बाजू बघितली आपण, आतमध्ये जाऊन बघू या बाजूला. पण खूप प्राचीन असं हे लोकेशन आहे. ही लेणी इसवीसनपूर्व पहिल्या शतकामध्ये कोरलेल्या 37 बौद्ध लेण्यांचा हा एक समूह आहे. या लेणी ठाणाला लेण्यांपासून फक्त 9 किलोमीटर अंतरावर, तसेच पालीपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. या लेण्यांचा दगड लाल रंगाचा बुरुम असणारा दगड असून जास्त टिकाऊ नाही, त्यामुळे या लेण्यांचं खूप नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी जवळपास 30-48 लेणी समूह असल्याचे लेणी अभ्यासकांचे म्हणणे आहे. काही जण 21 लेण्यांचा उल्लेख करतात, कारण प्रत्यक्ष त्या लेण्या किती आहेत हे आता सांगणे कठीण झाले आहे, कारण बरीच लेणी ही गाडली गेली आहेत. डोंगराचा कडा कोसळल्याने बहुतांश लेणी नष्ट झालेल्या आहेत. लेण्यांचा दर्शनी भाग पूर्णपणे नष्ट झाल्यामुळे या लेण्यांवर शिलालेख असू शकतात हे नाकारता येत नाही. जवळपास सर्वच लेण्यांचे प्रवेशद्वार नष्ट झाले आहेत. लेण्यांच्या प्रमुख चैत्यगृहाच्या बाजूला 17 भिक्षूंची निवासस्थाने आहेत. ती भग्र असली तरी त्यांचे पूर्वीचे सौंदर्य मात्र अप्रतिम आहे. इथे वस्तीला कोण राहतात का? राहतात हा? हो काय? किती दिवस होती वस्तीला? काय रे, किती दिवस वस्तीला होती? तर संदीपनी आता इथे एक मला गोष्ट सांगितली इथली, ते तुम्हाला शेअर करतो. संदीप काय झालेलं सांगितले, कोण आलेलं इथे? तर ती किती दिवस होती इथे? 1 महिना होती. म्हणजे एकटीच राहायची? एकटीच. म्हणजे इकडे काय ती तपस्या करायची का? हा, तपस्या करायची. अच्छा, म्हणजे किती दिवस होती तिथे? 1 महिना होती. 1 महिना? बापरे. न खाता पिता की खायला खायची? खाता पिता राहायची. अरे बापरे. ओके ओके. म्हणजे ती आपली भारतातली होती का बाहेरून आलेली? बाहेरून आली होती. अच्छा, म्हणजे फॉरेनची होती. अरे बापरे. तर इकडनं फॉरेन वरून कोणतरी एक लेडी आलेली, ती किती महिन्यापूर्वी बोलला? मागच्या वर्षी आली होती. मागच्या वर्षी म्हणजे 1 वर्षापूर्वी आलेली ती. तर ती इथे राहिली होती आणि इथे ती तपस्या करायची. म्हणजे बेसिकली हा एवढा शांत आणि पीसफुल जागा आहे, तर इथे तपस्या करण्यासाठी लोकसुद्धा येतात. तुम्ही ह्या ज्या छोट्या छोट्या खोल्या आहेत त्या मला वाटते तपस्या करण्यासाठी वापरत असतील, मेडिटेशन करण्यासाठी. तर मी आता जस्ट एक ट्राय केलं की इथे मी बोललो ओम
नमः शिवाय आणि आतमध्ये बोललो ना तर जो इको येतो आणि जे व्हायब्रेशन्स असतात ते एकदम वेगळ्याच असतात. तसं तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये गेल्यानंतर. तर मी एक सिलेक्ट करतो यातले कोणतं तरी, याच्यामध्ये जातो मी. तुम्हाला वाटतं ते इथे बसत असतील ह्याच्यावरती या कंपार्टमेंटवरती, इकडे दाखव. आणि हा जो छोटासा इकडे मला वाटतं ते दिवा वगैरे ठेवत असतील उजेडासाठी. आणि इकडे खिडकी आहे आणि हा मेन इथे बघ. तर आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी आलो तर इथे अजून आवाजाचा एक वेगळा एको तयार होतो. तर आता इथे मी पुन्हा तुम्हाला ट्राय करून दाखवतो एको बघा कसं येतोय. अशा प्रकारे हा आमचा व्लॉग मी इथेच समाप्त करतो आणि आम्ही निघतो परतीच्या प्रवासाला, कारण की उशीर झालेला आहे. जंगल खूप घनदाट आहे, आम्हाला लवकर घरी पोचायचं आहे, त्यामुळे आम्ही इथून निघतो आहे आता. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये करून सांगा आणि शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जेव्हा पण तुम्ही तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही ह्या लोकेशनला व्हिजिट करू शकता. इकडची मंडळी आहेत खूप, हां, तर इकडची मंडळी जी खूप हेल्पफुल आहेत, त्यांनी आम्हाला खूप मदत केली इकडे येण्यासाठी आणि आपली माहिती पण त्यांनी दिली आम्हाला. तर चला आता लवकरात लवकर पुन्हा एकदा आपण एका नवीन व्हिडिओमध्ये असंच भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू. तर हे सगळे आसाण्याच्या झाडाखाली आसाणे सुजत आहेत. आसाण्याचं झाड आहे, दाखव हे आसण ह्याला म्हणतात. हे एक प्रकारचं छोटस फळ आहे, ते खायचं. त्याला असे बिया असतात दोन छोट्या. हा झाड आहे येलबोर, हे आशियाला फळ आहे. आंबट आहे ना येलबोर? काय खाल्लेलं आहे मी आधी पण खाल्लेला म्हणून मला आठवतो काहीतरी. सगळं कच्चे आहेत रे, पिकल्या नाही ना त्या. पिकल्या का काले होतात, खायला लयच मजा. झाड घेऊ का घरी? घे, खांद्यावर टाकून घे. शाबास बेटा, बहुत बड़ी.